नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करत आहोत तुमचं आपल्या ऋषित्रा या चॅनलवर. तर घेऊन आलेलो आहोत नवीन व्हिडिओ. आणि आता गणपतीची लगबग सगळीकडे चालू आहे आणि गणपतीचं आगमनसुद्धा झालेलं आहे. अगदी 5 दिवसाचे गणपतीसुद्धा झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर आमच्याकडे सिन्सिनाटीमध्ये 19 सप्टेंबरला गणपतीची मिरवणूक आहे आणि त्याच्यासाठी ढोल ताशाची प्रॅक्टिस ह्यांनी महिना झाला ना ऋषी? हा महिना झाला त्यांनी ऑलमोस्ट चालू केलेली आहे. आणि ऐक, आणि आज आपण ती प्रॅक्टिसच बघायला जाणार आहोत. I've been searching for this all my life. You're just my type. I've been looking for a boy who can treat me right. Your dark hair with those eyes so bright. They look into my soul and it sparks my life. Can I take you there? But आज आपण जाणार आहोत ढोल ताशाची प्रॅक्टिस आणि लेझिमची प्रॅक्टिस कसे हे करतात. म्हणजे मी तर नाही करू शकत माझ्या प्रेग्नन्सीमुळे लेझिम वगैरे, कारण की 2 वर्षांनी ढोल ताशा आणि गणपतीची मिरवणूक होणार आहेत. सो सगळे एक्सायटेड आहेत. तर मी पण आज जात आहे बघायला प्रॅक्टिस कशी काय होत आहे. आणि विचार केला की तुम्हालासुद्धा दाखवूया की किती मजा येते आणि कसं हे प्रॅक्टिस करतात. ऋषी ताशा वाजवतो. सो आता आपण निघूयात. आणि आता संध्याकाळ झालेली आहे, छान वेदरसुद्धा मस्त आहे आणि ऋषी मध्ये मध्ये मला इंटरप्ट करत आहे. नाही ते आवाज करून. सो आता आपण निघूया. वेदरसुद्धा इतकं सुंदर आहे आणि मजा येणार आहे. सो चला बघूयात. मी तर परफॉर्म किंवा मी पार्टिसिपेट नाही करू शकत, बट येस बघायलासुद्धा एक वेगळी मजा असते, त्याच्यामध्ये पण एक वेगळा आनंद असतो. सो चला लेट्स गो. ऋषी तुला कसा वाटते 2 वर्षांनी ढोल ताशा आपल्या सिन्सिनाटीमध्ये होणार आहे 19 तारखेला? सो काय वाटतं तुला? काय वाटतं म्हणजे मला असं वाटतं की नेत्रा एकदम प्रॉपर इंटरव्ह्यू घेते. पण खूप भारी वाटतंय, कारण की मला खूप आवडतं. म्हणजे मी इंडियाला होतो तेव्हा गणपतीत मी ढोलकं वाजवायचो आरतीला, आणि जेव्हा अनंत चतुर्दशीला तर आमच्याकडे बँड असायचाच, ब्रास बँड, पण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही बँजो वाजवायचो. म्हणजे आम्हीच भावंड वगैरे सगळे कझिन्स वगैरे आमचे नेबर्स, आणि खूप धमालायची. मला खूप आवडतं वाजवायला, त्याच्यामुळे मी ताशा म्हणजे पुणेरी ढोल ताशा मी कधी वाजवला नव्हता. USला यायच्या आधी मी इकडे फर्स्ट टाईम ताशा वाजवला आणि मला प्रॉपरली जमला तो. त्याच्यामुळे मी ताशा कंटिन्यू वाजवला. त्याच्या म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली सिन्सिनाटीला तेव्हा मी पहिल्या वर्षी ध्वज नाचवायला होतो, आणि मग त्या नेक्स्ट इयर मी ताशा वाजवला, कारण की ताशाची मला चांगलं जमलं मला ते वाजवायला. आणि त्याच्यानंतर मग गेल्या वर्षी आम्हाला खूप भारी करायचं होतं, आमचे खूप प्लॅन्स वगैरे मस्त आम्ही केले होते. कारण की इकडे म्हणजे इकडे त्रिवेणीमध्येच सिन्सिनाटीच्या आमच्या मंडळाने, कारण की अमेरिकेत ना एक बृहन महाराष्ट्र मंडळ BMM एक इव्हेंट होतो, त्याच्यात ढोल ताशाची कॉम्पिटिशन असते. सो आमचा प्लॅन होता की त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं, आणि त्या दृष्टिकोनातनं आमची तयारी चालू केली होती आम्ही गेल्या वेळी फेब्रुवारीपासून. बट मार्चमध्ये कोविड आला आणि मग कोविडमुळे सगळं बंद झालं, आणि मग गेल्या वर्षी गणपतीचा उत्सव पण कॅन्सल झाला, मिरवणूक वगैरे. त्याच्यामुळे मग यावर्षी पण हो नाही चाललं होतं, बट यावर्षी ठरवलं की केसेस वगैरे कमी आहेत आणि वॅक्सिनेशन चांगले झालेलं आहे, त्याच्यामुळे कमी अजून लाईक केसेस थोडे वाढतात आता, बट वॅक्सिनेशन वगैरे आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला यावर्षी, त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहोत. आणि आता आम्ही चाललो आहे प्रॅक्टिस करायला. ते बेसिकली VOA पार्क म्हणून आहे, ते मस्त मोठं पार्क आहे, तिकडे क्रिकेटचे फील्डसुद्धा आहेत. आणि परमिशन, येस, त्या पार्कची परमिशन घ्यावी लागते आधी, वाजवायच्या आधी, कारण की तिकडे खूप फुटबॉलचे मॅचेस वगैरे होत असतात, त्याच्यामुळे पार्कचे जे कमिटी असते त्यांची परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन आम्ही घेतलेली आहे. आणि खूप मस्त प्लेस पण आहे, ती वाजवायला पण खूप धमाल येते, आणि लेझिम पण आहे, त्याच्यामुळे
आणखी मी ढोल ताशा झांज आणि लेझीम करणार आहे. मला लेझीम आणि ताशा पण नाही ढोल पण नाही करता येणार, पण येस बघण्यामध्ये पण एक वेगळी मजा असते राईट. जेव्हा आपल्यासमोर ते सगळं लाईव्ह वाजत असतं त्याच्यामध्ये पण एक मजा आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला जरा प्रॅक्टिसला जाऊया आणि बघूया की नक्की यांची प्रॅक्टिस कशी असते. आणि किती जण आहेत? 15 ढोल आहेत आणि आय गेस 5 ताशे 4 का 5 ताशे. 15 ढोल तुमच्याकडे? 12 ढोल होते, म्हणजे 10 मोठे ढोल आणि 2 लहान मुलांचे ढोल. पण यावेळी आणखीन लोक उत्साही होते वाजवायला, त्याच्यामुळे आम्हाला आणखीन 3 ढोल मागवावे लागले. आम्ही इंडियातनं 3 ढोल मागवले, 3 ढोल आणि 1 ताशा आणि त्या काड्या वाजवायच्या वगैरे, स्टिक्स वगैरे, प्लास्टिक स्टिक्स. सो आमचं ते सगळं पार्सल आम्ही इंडियावरनं मागवलं स्पेशली गणपतीसाठी, ढोल ताशासाठी. सो ते पण नवीन ढोल पण आला आहेत आणि त्याच्यामुळे खूप धमाल येणार आहे. 15 ढोल म्हणजे आमचा जो ग्राफ आहे तो आता वाढतोय हळूहळू, कारण की आधी सुरुवातीला कमी ढोल होते, मग हळूहळू वाढले, मग यावर्षी आणखीन वाढले. त्याच्यामुळे ते एक्साइटमेंट जास्त होते वाजवायची पण, की जास्त पार्टिसिपेंट आणि ढोल त्याच्यामुळे जितके नंबर ऑफ ढोल जास्त, जितके नंबर ऑफ ताशा जास्त, तेवढी जास्त मजा येते. येस, आणि लोक पण खूप छान प्रतिसाद देतात. म्हणजे एवढं भारी आहे की समोर खरंच खूप सही आहे. इतके सुंदर आकाश दिसत आहे, थोडस ऊन आणि आता ना हलकीशी थंडीला सुद्धा सुरुवात झालेली आहे, कारण की आता फॉल स्टार्ट होईल त्याच्यामुळे मस्त, म्हणजे एकदम, कारण की इतकं ऊन असतं पण आता थोडी थंडी चालू होईल ना, इतकं छान वाटतंय. आता हे संध्याकाळी 7:15 आत्ता, खूप छान वाटते. तर चला आता आपण आता पोहोचूयात तिथे. कॉम्बिनेशन होते, व्हायला पाहिजे. एक चालू करायचा तो आणि बाकीच्यांनी फॉलो करायचा.